महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठा धक्का बसलाय तोही जेव्हा राज ठाकरे पुण्यात पोहोचले त्याच्या काही तास आधी हे विशेष मनसेच्या फायरब्रँड नेत्या रुपाली ठोमरे पाटील यांनी मनसे सोडलीये रुपाली यांनी मंगळवारी मनसेच्या सदस्य पदासह आपल्याकडे असलेल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा राजीनामा दिलाय रुपाली पाटील या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या सुद्धा निकटच्या मानल्या जात आणि त्यामुळे राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्याच्या काही तास आधी त्यांनी दिलेला राजीनामा हा अर्थात चर्चेत आला पण या राजीनाम्यानंतर आता चर्चा रंगतीय ती वरुण सरदेसाईंची कारण रुपाली यांनी मनसे सोडण्यापूर्वी युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांची भेट घेतली युवा सेनेने आपल्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाउंटवरून रुपाली ठोंबरे पाटील आणि वरुण सरदेसाई यांच्या भेटीचा फोटो शेअर केला आता वरुण सरदेसाईंच्या भेटीनंतर काही तासातच रुपाली यांनी मनसेची साथ सोडल्यामुळे वरुण सरदेसाईंनी रुपाली पाटलांची खतखत ओळखून पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना धक्का दिला का अशी सध्या चर्चा सध्या सुरू झाली रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेचा राजीनामा का दिला रुपाली यांच्या निर्णयामागे नेमकं काय होतं आणि आता रुपाली ठोंबरे पाटील हातात शिवबंधन माधणार की घड्याळ या सगळ्याविषयी बोलू नमस्कार मी गुरुप्रसाद आणि तुम्ही लोकमत पाहताय तर राज ठाकरे यांच्या कुटुंबियांच्या निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या रुपाली या मुळात नाराज का होत्या आणि असं काय झालं की त्यांनी राज यांच्या पुणे दौऱ्याचा सा मुहूर्त साधून राजीनामा अस्त्र काढलं तर पक्ष सोडण्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात रुपाली पाटील यांनी म्हटलंय मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देते आपले आशीर्वाद आणि श्री राज ठाकरे हे नाव हृदयामध्ये कायमच कोरलेलं राहील राजीनामा देताना रुपाली यांनी राज ठाकरे यांना जे पत्र लिहिलं त्या पत्रात त्यांनी हे लिहिलं पण ही वेळ मुळात त्यांच्यावरती का आली मूळ वकील असलेल्या रुपाली मनसे या मनसेच्या स्थापनेपासून म्हणजे गेल्या चौदा वर्षांपासून राज ठाकरे यांच्या सोबत आहेत या काळामध्ये महापालिकेच्या दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये त्या मनसेच्या तिकीटावरती नगरसेवक झाल्या त्यानंतरच्या दोन हजार सतराच्या निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला तरीही त्या राजकारणामध्ये सक्रिय राहिल्या आणि विधानसभेच्या दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये त्या कसबा मतदारसंघातनं मनसेकडनं निवडणूक लढवण्यास इच्छुक होत्या पण त्यांच्याऐवजी तेव्हाचे मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांना उमेदवारी मिळाली आणि रुपाली या पक्षनेतृत्वावरती नाराज झाल्या भाजपच्या नेत्यांशी सेटिंग करून आपलं तिकीट कापल्याची भावना ही त्यांच्या मनात होती रुपाली यांची नाराजी ओळखून पक्षानं त्यांच्यावरती महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली ती पार पडताना त्या अधिक आक्रमक झाल्या दरम्यान पुणे पदवीधर दर मतदारसंघातून सुद्धा त्यांनी आपलं आजमावलं पण त्या पराभूत झाल्या या निवडणुकीमध्ये पक्षाच्या नेत्यांनी मनसे साथ दिली नाही अशी खंत त्या खासगीत बोलून दाखवत होत्या पक्ष सोडण्याच्या विचारापर्यंत आलेल्या रुपाली पाटील यांच्याकडील महिला शहराध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद देऊन त्यांची बोलवण करण्यात आली पण हे पद काढण्याआधी काही मिनटंच त्यांना कल्पना दिली आणि खरं तान तर पक्षातील काही नेत्यांनी ठरवूनच काटा काढल्याचा आरोपसुद्धा त्यांनी त्यानंतर उघडपणे केलेला होता त्यामुळे त्या राज ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतीच तसे संकेतसुद्धा त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिले होते पण राज ठाकरेंसोबतच काम करणार असल्याची सारवासारव करत त्या मनसेमध्ये सक्रिय राहिल्या तरीही त्या अस्वस्थ होत्या आणि अखेर मंगळवारी त्यांनी राज यांच्या पुणे दौऱ्याच्या काही तास आधीच आपला राजीनामा दिला मुख्य म्हणजे वरुण सरदेसाई यांची भेट घेतल्यानंतर काही तासांमध्ये रुपाली यांनी आपला राजीनामा दिला आहे तर काही दिवसांपूर्वी त्या अजितदादांनासुद्धा भेटल्याचं कळत आहे आणि त्यामुळेच आता चर्चा रंगली आहे की रुपाली पाटील या नेमक्या दादांच्या राष्ट्रवादीत जाणार की वरुण सरदेसाई त्यांना युवासेनेमध्ये आणून शिवसेनेला बळ देण्यात यशस्वी होणार प्रमुख आदित्य ठाकरे हे रुपाली ठोंबरे पाटील यांना आपल्या पक्षामध्ये घेण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये रुपाली पाटील यांच्या रूपानं शिवसेनेला धडाडती तोफ मिळू शकेल तर राष्ट्रवादी ही पुण्यातला आपला दरारा वाढवण्यासाठी रुपाली पाटलांच्या नावाचा विचार नक्कीच करत असेल त्यामुळे राजीनाम्यापूर्वी झालेली वरुण सरदेसाई आणि रुपाली ठोंबरे पाटील यांची भेट ही महिलांच्या प्रश्नांवरची सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं तरीही यात नव्या राजकीय खेळीची खलबत आहेत हे उघड आहे या सगळ्या राजकीय घडामोडींवर तुमचं सुद्धा मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुकचं पेज आहे जे लाईक करा तुमचं मत लिहून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद